नमस्कार, मी प्रसाद काथे. आपण आता अयोध्येत आहोत आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर. भाऊ, आपल्या सगळ्यांचं नेहमीच लोक यूट्यूबवर मतप्रदर्शन पाहत असतात. आज अयोध्येत आल्या आहात, त्यानिमित्तानं थेटच विचारावं असं वाटेल की मनातल्या भावना काय आहेत आत्ता? नाही, मला असं वाटतं नेहमी की कुठच्याही राष्ट्र किंवा समाज उभा राहतो तो अस्मितेवर उभा राहतो. आणि ज्या प्रकारे आता हे अख्खी अयोध्या मी कालपासून बघतोय, काल संध्याकाळी आलो आहे, एखाद्या लग्नघरासारखी अवस्था आहे इथे. तो जो उत्साह आहे तो ज्यांना कळणार नाही त्यांना राष्ट्रही कळू शकत नाही असं मी म्हणतो. आणि याच वरून राजकारण करतायत त्यांना राष्ट्र म्हणजे काय, राजकारण म्हणजे काय, कशाचंच काही कळत नाही असं म्हणायला लागतं. एक तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे कळेल की अनेक जण प्रश्न विचारतात की देवळामुळे रोटी मिळेल का, रोजगार मिळेल का. हे लोक एक विसरतात की विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर असेल, यांची सेंचुरी लागते ना तेव्हा जास्ती फटाके झोपडपट्टीत उडतात. दोन वेळच्या अन्नाला मोतात असलेली माणसं अपार कष्ट करतात, दयनीय अवस्थेत राहतात, पण मग त्यांना आनंद कसला होतो? तर आपण भारतीय आहोत, आपली टीम जिंकली, आपलं कोणीतरी एवढं मोठा पराक्रम केला, त्या आधारावर ते सगळीच्या सगळी दुःख असतात ना ती झाकू शकतात. आणि त्याला अस्मिता म्हणतात. अस्मिता म्हणजे मुंबईहून इकडे पुण्याला पळवलं की कुठे बंगलोरला पळवलं, गुजरातला पळवलं, ही अस्मिता नसते. ही श्रीमंताची अस्मिता असते. सामान्य माणूस जो असतो ना त्याची अस्मिता ही असते. राम असतो, विराट कोहली असतो, सचिन तेंडुलकर असतो. आणि त्यामुळे आत्ता जे अयोध्येचे वातावरण मी बघितलं तेव्हा कळतं की काय असतं. आणि या सगळ्या घडामोडींच्या दरम्यान वारंवार तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते होतच आहे, ते थांबत नाही आहे. देश राममय झाला असताना काही माणसं मात्र राममय कशी होणार नाहीत यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. आणि त्यात एक नाव तुमचे लाडके परिचित संजय राऊत यांचं आहे. नाही नाही, संजय राऊतला अक्कलच नाही. मी स्पष्टपणे बोलतो आणि हे स्पष्टपणे बोलतो, हे ऑथॉरिटीने बोलतो, ऑथॉरिटीने बोलतो. याचं कारण संजय राऊतने पत्रकार म्हणून त्याचं नाव जगाला माहिती होण्याआधी एक दिवाळी अंक काढला होता. त्या दिवाळी अंकात असेल तर त्याच्याकडे मागा, खळबळजनक शोध. त्या दिवाळी अंकाचा सल्लागार संपादक कोण होता बघा, मग मी तो बेअक्कलाय का म्हणतो इकडे. मी अजिबात आडपडदा वैयक्तिक काही नाही आहे. त्यामुळे कसं असतं, आणि हे जेव्हा महाराष्ट्रातलं राजकारण चालू होतं तेव्हा मी एक ब्लॉग लिहिला होता आणि त्याच्यात स्पष्ट लिहिलं होतं की जेव्हा तुम्ही विदूषकाला चाणक्य बनवता तेव्हा चंद्रगुप्ताला मर्कट लीला कराव्या लागतं. तुम्ही आत्ता बघता, हे मी 5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे, आजही तुम्हाला ब्लॉगवर सापडेल. तेव्हा मी आज बोलतो आहे असं समजण्याचं काही कारण नाही. पण किमान ज्यांना समर्थन नाही करायचं ती माणसं बहुसंख्याक भारतीय आनंद मिळवू पाहत असताना गप्प का बसू शकत नाहीत? नाही, गप्प म्हणजे त्यांना असं वाटतं की जीभ दिले की टाळ्याला लावलीच पाहिजे. आपण बोललो नाही तर लोक लक्षात द्या. आणि आत्ताचा जर्नलिझम तुम्ही बघितला तर तो जर्नलिझम बाईट जर्नलिझम झालं आहे. म्हणजे मला असं वाटतं की कोपऱ्यावरच्या नाक्यावर जावं, कुत्री भुंकता ते शूट करावं, दाखवावं. कुठे पाणवठ्यावर 2-4 बायका कडाक्याचं भांडण करत असतात ते दाखवलं तरी रोजच्या चॅनेलवर काय फरक पडतो मला कळत नाही. जर ही चॅनेल्स आणि वर्तमानपत्र मीडिया व्यवस्थित चालू असतं तर आमच्यासारख्या यूट्यूबर्सना कोणी विचारलं नसतं ना, आम्हाला शोधत आले लोक. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यूट्यूबवरचे व्हिडिओ लोक बघतात, ऐकतात, तेव्हा ते डेटा खर्च करतात. आणि आमच्यासारख्या यूट्यूबर्सचं राजकारणासारख्या नीरस विषयावर ऐकतात. हा नीरस विषय फूड ब्लॉग्स असतील किंवा ट्रॅव्हल ब्लॉग्स असतील ती गोष्ट वेगळी, आमचं गोष्ट वेगळी. आम्ही नीरस विषयावर बोलतो आणि तरीही लोक इतक्या मोठ्या संख्येने ऐकतात. तर त्याचं कारण सरळ आहे की मीडिया नालायक आहे. आमचं यश नाही आहे यूट्यूब म्हणून. माझं यश अजिबात मी मानत नाही, कारण आयुष्य प्रिंट मीडियात गेलेलं आहे. कदाचित माहिती न देता येणं हा एक मर्यादेचा भाग असू शकतो. पण मला तर असं वाटतं की कोण बेअक्कल आहे तो शोधतात आणि मग करतात की काय असं वाटतं. एक दुसरा प्रश्न, तुमची पत्रकारिता अत्रेंसोबतही झाली, बाळासाहेबांसोबतही झाली, मार्मिकमध्येही काम केलं, मराठ्यातही काम केलं, या संदर्भानं स्वाभाविक आहे संपूर्णपणे राम जन्मभूमीचं आंदोलन आणि दंगली आणि नंतरच्या वक्तव्यांना तुम्ही पाहिलेलं आहे, त्यातले मला थेट संदर्भ लागतील.
आणि भाऊ तोरसेकरांना या निमित्तानं आपण अधिकारवाणीनं विचारू शकतो आणि भाऊ तोरसेकर अधिकारवाणीनं हे सांगू शकतात की नक्की कधी कोण कसं वागलं होतं. माझ्याकडे 2-3 संदर्भ आहेत, मी ते तुमच्यासमोर ठेवतो, तुम्ही त्याच्यावरची उत्तरं दिलीत तर बरं होईल. सुंदरसिंग भंडारी म्हणाले, कदाचित शिवसैनिकांनी बावरी पाडली असेल. तेवढंच वाक्य बाळासाहेबांनी बरोबर उचललं आणि म्हणाले, जर ते शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. या जर तरच्या वाक्यानंतर काय घडलं हे लोकांना माहीत नाही आहे. आणि एक तपशील असा आहे की बाळासाहेबांनी नंतर ही भूमिका दसरा मेळाव्यात बदलली होती. नाही बदलली होती काय मला माहीत नाही, पण बदलली नव्हती. बाळासाहेब स्पष्टपणे कोणी जरी त्यांना विचारलं आणि ते म्हणाले हो मला माहिती नाही आहे, ते स्पष्ट म्हणाले मला माहिती नाही आहे अयोध्येत काय घडलं, पण शिवसैनिकांनी पाडली असेल मला अभिमान आहे, त्याची केस झाली तरी चालेल. इतकं बेधडक म्हणजे त्यांच्या डोक्यात आयडिया क्लिअर होते आपण काय बोलतोय काय करतोय. म्हणजे हा आरोप झाला तर मी तो आनंदाने स्वीकारेन असं बोललो. आता त्यातला चुकीचा संदर्भ जो सांगितला जातो की मला फोन आला मग मी धावत गेलो, बाळासाहेबांना सांगितलं, बाळासाहेब म्हणाले टी व्ही लाव, त्यावेळेला एवढे चॅनेल होते. तुम्ही कोणाविषयी बोलताय ते लोकांना समजायला हवं. नाही नाही, उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत असेल, कोणी असतील, मुद्दा तो नाही आहे. आणि हे सगळ्या चॅनेलवर दाखवलं जातं किंवा अजून काही, ही गोष्ट एवढी जुनी झालेली नाही इतिहास जमा 100 वर्षापूर्वीची की लोकांना माहिती नाही आहे की बाळासाहेब असं म्हणाले, ते झोपले होते, त्यांना उठवलं, असं काही नाही आहे. बाळासाहेब आणि बाळासाहेबांचा हा स्वभाव होता. मी तुम्हाला सांगतो, आत्ता या मी इथे हॉटेलमध्ये उतरलो आहे, त्या थंडीमुळे आज जरा ऊन उघडलं होतं, मी फेरी मारायला गेलो इथे लोहा बाजार म्हणून आहे, त्याच्या मागच्या बाजूला अवधचा मेन चौक म्हणून आहे. मी सिगरेट सोडली असली तरी मला त्या निकोटीनचा त्रास होतो म्हणून मी त्या केमिस्टच्या दुकानामध्ये गेलो आणि ते निकोट चिंगम घ्यायला गेलो होतो. तो बोलता बोलता विषय निघाला, तो माणूस माझा हिंदी व्हिडिओ ऐकणारा निघाला, त्याने मला ओळखलं, अग्रवाल त्याचं नाव आहे. तो मला मुंबई से म्हटलं, हा मुंबई पुण्यात नाही ना मुंबई से म्हटलं. तो म्हणाला, इस देश में एकही हिंदू सम्राट हो सकता है, हिंदू हृदय सम्राट वो बाळासाहेब ठाकरे, तुम्ही जाऊन मुद्दाम त्याची मुलाखत घ्या, अग्रवाल त्याचं नाव आहे, तो मेन चौक जिथे आहे तिथे त्याचं केमिस्टचं दुकान आहे. त्याच्या मनात इतकी 30 वर्ष जुनी बाळासाहेबांची भूमिका कायम आहे त्या माणसाच्या मनात. पण मग हे सगळं उद्धव ठाकरेंना का जमलं नाही आणि आता उद्या एवढा महोत्सव, मोठा महोत्सव होतोय, त्यांना घरात पत्रिका द्यायला गेली असताना लोक त्यांनी ना घरात येऊ दिलं ना पत्रिका स्वीकारण्याची हिंमत दाखवली. नाही ते उद्धव ठाकरेंचं काय, उद्धव ठाकरे कर्तृत्वहीन महत्वाकांक्षा असली की असंच होतं, ती त्यांची असं समजू नका ना. तुम्ही काल परवाचे के चंद्रशेखर राव बघा, जीव केवढा तुम्ही उड्या किती मारल्यात, 10 वर्ष राहिला मुख्यमंत्री आणि त्याने तेलंगणा निर्माण केलं ज्याच्या उपोषणामुळे आंदोलनामुळे, तो जमीन तो सोहून गेला ना कशासाठी, तू आधी तेलंगणा सांभाळ, ते महाराष्ट्र जिंकायला निघालं. उद्धव ठाकरेंची वेगळी अवस्था आहे का, ही चंद्रबाबूंची अवस्था आहे. आणि तुम्हाला सांगतो, चंद्रबाबू जेव्हा 2018 NDA बाहेर पडले तेव्हा पण माझा ब्लॉग तुम्हाला सापडेल, चंद्रबाबूंनी राजकीय आत्महत्या केली, 1 वर्षानंतर निकालात ते स्पष्ट झालं. पण असे चढवणारे असतात, तेव्हा चंद्रबाबूला पण हात वर करून उभे राहिलेले दिसले ना तुम्हाला, त्यानंतर त्यांनी चंद्रबाबू कुठे पडलाय विचारलं का, तेच राहुल गांधी होते, तेच अखिलेश असेल, तेच कोण असतील, सगळ्यांना त्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याच्या शपथविधीला हात वर करून उभे होते ना, ते शरद यादव, आज शरद यादवची कोणाला आठवण आहे का. मग उद्धव ठाकरेंना आपलं भवितव्य त्यातून कळलं पाहिजे ना. तुम्ही इतक्या दीर्घकाळ राजकारण पाहता आणि आत्ता जी थेट तुमची मत आहे त्या अनुषंगानं प्राणप्रतिष्ठेला बोलावूनही न येण्यानं उद्धव ठाकरेंचं पुढच्या 4 वर्षात काय होईल. नाही ॲज इट इज तुम्हाला सांगतो, उद्धव ठाकरेंना म्हणजे त्यांनी जी शिवसेनेचं वाटोळं केलं, शिवसेनेचं वाटोळं केलं असं माझं म्हणतो, कारण शिवसेना उभी राहताना आम्ही बघितलेली आहे, हजारो तरुणांनी जी मेहनत घेतली ती शिवसेना उभी करण्यात, तिचा मागमूस दिसतो का आजच्या शिवसेनेमध्ये, कुठे आहेत हे सगळे. आज तुम्ही शिवसेना नेते म्हणून दाखवता, दे आर बिझनेस पार्टनर्स, ते नेते नाही आहेत, ते बिझनेस पार्टनर्स आहेत. आणि ज्यांनी शिवसेना रस्त्यावर लढले भिडले ते सगळे पांगलेले आहेत ना, ते गेले ते कोण आहेत बघा, ते रस्त्यावर उतरणारे आहेत. तुमच्याकडे लढणारा कोण राहिला सांगा मला,
का राहिला नाही? कारण माझं तर मत असं आहे की उद्धव ठाकरेंना शिवसेना कळली नाही. का कळली नाही? 66 साली स्थापन झालेल्या शिवसेनेला 76 पर्यंत मुख्यालय नव्हतं मुंबईत. सुधीर जोशींच्या रेस्ट हाऊस होतं, त्या गच्चीवर मीटिंगा व्हायच्या नेत्यांच्या, नाही तर मातोश्रीवर व्हायच्या, बरोबर आहे. 76 मध्ये शिवसेना भवन तयार झालं आणि अगदी 74 मध्ये तिथे इराण्याचं हॉटेल होतं शापूरचं, आम्ही तिथे बसून बनमस्का वगैरे खाल्लेलं आहे. पण मग शिवसेना कुठे होती? शिवसेना शाखेत होती. त्यातले अनेक जण मातोश्रीकडे फिरकले नाही, सेनाभवन तर नव्हतं. मग शिवसेना का वाढत होती? शिवसेना वाढत होती कारण ती गल्ली बोळात होती. आणि मी सांगतो तुम्हाला, एक काळ अशी परिस्थिती होती की बाहेरगाव नाशिक पुण्याहून एखादा तरुण मुलगा 10वी 12वी काय पास होऊन पहिल्यांदा एकटा येणार असेल, त्याच्या आई बाबा, मला एका नाशिकच्या 50 इथल्या माणसाने सांगितलं की मी पहिल्यांदा 12वी पास होऊन मुंबईत आलो 12वीची परीक्षा देऊन. तो वडिलांनी सांगितलं होतं, चुकलास कुठे तो पोलीस स्टेशनला जा, आणि पोलीस स्टेशन सगळीकडे नसतं, जवळ असेल त्या शिवसेनेच्या शाखेचं. ही शिवसेना होती, ती राहिली का सांगा मला. एक सांगा, करोना काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, सगळी सत्ता तुमच्या हातात होती, तुम्ही कुठच्या TV चॅनेलवर मला क्लिप काढून दाखवा शिवसेना रुग्णवाहिका सेवा, एक रुग्णवाहिका सेवा करोना काळामध्ये तुमच्या चित्रणात आली का? पण आता जी सर्वसाधारण रामाच्या संदर्भातली भूमिका देशभर बांधली जाती आहे आणि असं म्हटलं जातं की हे सगळं नरेंद्र मोदी निवडणुकीसाठी करतायत, हा एक आक्षेप विरोधकांचा आहे. तुमच्या लेखी राम मनामनात जागवण्यानं मतांसाठी आपल्याला काहीतरी फायदा व्हावा हा राजकीय विचार असू शकतो, पण तो तसा प्रत्यक्षात आत्ता दिसतोय ना? आहे. एक लक्षात ठेवा, जर माणूस राजकारणात आहे तर तो राजकारण करणारच, पण त्याला राजकारणात अडवलं पाहिजे, ना धर्मकारणात ना न्यायकारणात. शिवसेना, मला सांगा, शिवसेना कोर्टात जायची ती आरोपी म्हणून जायची. आज याचिका फिर्यादी म्हणून शिवसेना जाते. बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमधला हा जमीन आसमानाचा फरक आहे. ते आरोपी म्हणून कोर्टात जायचे. बाळासाहेब असतील किंवा इतर शिवसेना नेते, शाखाप्रमुख, गटप्रमुख, जे कोणी असतील, आज तुम्ही याचिकाकर्ते म्हणून जाता. इथे फरक पडला आहे, इथे फरक पडला आहे शिवसेनेमध्ये. शिवसेना बाळासाहेबांनी मनगटावर उभी केली आणि तुम्ही कायद्यावर आणि कोर्टाच्या आधाराने वाचवायला बघताय, इथे तुमचा पराभव ऑलरेडी झालेला आहे. आता उद्या 22 तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन आरती करणं, गोदावरीचं पूजन करणं, हे याआधी कधीच उद्धव ठाकरेंना आठवलं नाही. उद्धव ठाकरे कायम घंटा बडवणारा हिंदू नको म्हणतात आणि उद्या स्वतः जाऊन परत आरती करणार. अरे पण नाशिकला राम कधी आला? वनवासात आला. फरक लक्ष, रामायण पण तुम्हाला कळत नाही आहे, रामायण कळत नाही आहे. राम वनवासात, पंचवटी वगैरे सगळे वनवासात असतानाचे आहे. म्हणजे तुम्ही वनवास साजरा करायला गेलाय, राम परत अयोध्येत येतो तर तुम्हाला दुःख आहे का? राजकारण करा ना. राजकारण करताना आपलं नुकसान व्हा. खेड्यापाड्यामध्ये कीर्तनकार आणि प्रवचन यातून राम लोकांना माहिती आहे, ते काय म्हणतील? अरे जो अयोध्येत यायला निघालाय. म्हणून मी माझ्या परवाच्या शंकराचार्यांच्या व्हिडिओत ते म्हटलं की मुहूर्त काढणारे तुम्ही कोण असता? राम अयोध्येत आला, तो मुहूर्त झाला. आता पुढल्या भविष्याच्या काळामध्ये ही 22 जानेवारी असेल का, हिंदू तिथीनुसार जो मुहूर्त असेल तो पुढल्या काळात पवित्र मानला जाणार आहे, कारण राम अयोध्येत येतो. हाच ही मुहूर्ताची घडी असते. हे ज्यांना कळत नाही ते, मी परवा आणखीन एक व्हिडिओ टाकला ना, राजकारण करणाऱ्यांना राजकारणसुद्धा कसं कळत नाही. अरे तुम्ही मूर्खानो आमंत्रण नाकारावं म्हणून तुम्हाला दिलंय, तर त्याचा बागुलबुवा कशाला करता? बोलायचं नाही. तुम्हाला एखाद्या चॅनेलवाल्याने विचारलं की तुम्हाला आमंत्रण मिळालं का, तुम्ही जाणार का, तुम्ही सांगितलं बाहेर तुझ्या लग्नाचं दिलं होतं आमंत्रण? नाही ना, मग ह्या विषय विचारू नको. मला मिळणारं आमंत्रण माझा खाजगी विषय. याच्यातला एक शरद पवारांचा आमंत्रणाच्या संदर्भातला किस्सा आहे. त्यांनी सरळ असं सांगितलं की रामाचं अस्तित्व मान्य करतो पण मंदिर पूर्ण झाल्यावर येईन. यातली खोच नक्की काय आहे भाऊ? तीच तर खोच महत्त्वाची आहे, कारण आत्ता राम मंदिर पूर्ण झालेलं नाही. तिथे बांधकाम साहित्य आहे, कामगार आहेत, ते बाकीचे बांबू किंवा काही पाईप लावून स्टँड उभे करतात, ते सगळं पसरलं आहे. त्यामुळे पवारसाहेबांना अख्खा प्लॉट दिसत नाही ना. पवारसाहेब मंदिरात वगैरे जात नाहीत, प्लॉट बघायला जातात.
भूखंड बघायला जातात तो काय 80-85 किलोमीटरचा प्लॉट आहे, तो आत्ता अख्खा बघता येत नाही ना, ते जातील कशाला? तर त्यांनी नाकारणं मला मंजूर आहे, कारण त्यांना मंदिराशी कर्तव्य नसतं. आणि दुसरी गोष्ट कदाचित अशी असेल की तो दिवस त्यांचा आधी मटण खाण्याचा ठरलेला असेल, तेव्हा मटण खाल्ल्यानंतर ते मंदिरात जात नाहीत. हलवाई दगडूशेठ हलवाईचा किस्सा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आमंत्रण देणारे गेले तेव्हा त्यांनी आधी चौकशी करायला पाहिजे किंवा त्या दिवशी पवारसाहेबांचं मटण वगैरे खायचं ठरलं आहे का. रामप्रतिष्ठेच्या निमित्तानं उद्याच्या कार्यक्रमात तुम्ही असाल, मीही असणार आहे, तुम्ही काय मागाल? मी काय मागणार नाही, मला पाहिजे ते मिळालेलं आहे. राम ही अस्मिता झाली तर हा देश उभा राहील. आणि जेव्हा मोदी विश्वगुरू म्हणतात त्यातला गुरु शब्द महत्त्वाचा असतो, कारण गुरुपासून गुरुत्वाकर्षण सुरू होतं. त्यामुळे अयोध्या हे पुढल्या काळात जगाचं एक गुरुत्वाकर्षणासारखं केंद्र होणार आहे. म्हणजे मी जी काय माहिती मिळवलेली आहे ती बघितली तर तुम्ही व्हॅटिकन आणि मक्का ही जी दोन धर्माची मुख्य केंद्रं मानली जातात त्यांची सगळी इकॉनॉमी ही तिथल्या टुरिझमवर आहे. आणि त्यापेक्षा मोठा टुरिझम जो अयोध्येत होणार असेल तर जागतिक पातळीवर तुम्ही बघाल तर अयोध्या हे सगळ्यात मोठं गुरुत्वाकर्षणाचं केंद्र होईल, फार मोठी उलाढाली ते होईल. आणि त्यामुळे विश्वगुरु म्हणजे मी त्या अर्थाने तुम्ही पौराणिक अर्थाने बघत नाही, मी आजच्या व्यवहारी अर्थाने बघतो की हे केवढं. मला तो अग्रवाल बोलला ते फार मोठं, तो म्हणाला अवध हीच राजधानी होती, हे अवध आहे, आता तुम्ही आहात हे अवध आहे. लखनौ बादशाहने उभारलेलं आहे, तो हम लखनौ के बाप है, बहुत जल्दी फिर अवध बाप बन के सामने आ जाएगा. का हे सेन्सेस घ्यायचे असतात. आणि शेवटी तुम्ही लोकांकडे मतं मागायला जाणार, तुम्ही लोकांमध्ये वावरता, राजकारण करता म्हणजे काय तर तुम्ही लोकभावनेवर स्वार होता. लोकभावनेला लाथाडून तुम्ही युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक होऊ शकता, NGO होऊ शकता, पण मतं मिळवायची असेल तर तुम्ही लोकभावनेवर स्वार झालं पाहिजे. आणि त्याकडे मान वाकडी करून बघणार असाल तर तुम्ही आयुष्यात उभे राहू शकणार नाही. खूप खूप धन्यवाद भाऊ, तुम्ही अत्यंत मनमोकळेपणाने, नेहमीसारखेच मनमोकळेपणाने आमच्याशी या निमित्तानं बोललात. आपल्याला सगळ्यांनाच रामप्रतिष्ठेच्या शुभेच्छा आहेतच. हे होते भाऊ तोरसेकर, आणि त्यांच्याशी या मनमोकळ्या गप्पा आपण अयोध्येतून आपल्यापर्यंत पोहोचवल्या. या चर्चेत तुर्तास इतकंच. मी प्रसाद काथे, कॅमेरामन श्रीनिवास यांच्यासह अयोध्येतून, जय महाराष्ट्र न्यूजसाठी.